बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत सध्या महाराष्ट्र सरकार सोबत सुरू असलेल्या वादामुळे चर्चेत आहे। कंगना रनौत ट्विटरच्या माध्यमातून आपलं मत मांडत असून आपल्यावर होणाऱ्या टीका आणि आरोपांवर प्रत्युत्तर देत आहे। कंगनाने भारतीय सिनेसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचा उल्लेख बाबासाहेब असा केला, यामुळे तिच्यावर ट्रोल होण्याची वेळ आली आहे। ट्विटरवर मनीष अग्रवाल यांनी कंगनावर निशाणा साधला होता। करण जोहर असो किंवा अन्य कोणी निर्माता, सर्वांच्या मेहनतीने भारतीय सिनेसृष्टी उभी राहिली आहे। कोणतीही इंडस्ट्री तुमच्याप्रमाणे सर्वांना शिव्या देत एक दोन दिवसात उभी राहिली नाही, असं ट्विट त्यांनी केलं होतं। यावर कंगनाने उत्तर देताना दादासाहेब फाळके यांचा उल्लेख बाबासाहेब असा केला। कंगनाने ट्विटमध्ये लिहिलं आहे की इंडस्ट्री फक्त करण जोहर आणि त्यांच्या वडिलांनी उभी केली नाही, बाबासाहेब फाळक्यांपासून ते प्रत्येक कलाकार आणि मजुरानेही उभी केली आहे। त्या जवानाने ज्याने सीमेचं रक्षण केलं, त्या नेत्याने ज्याने राज्यघटनेची सुरक्षा केली आहे, त्या नागरिकाने ज्याने तिकीट खरेदी करून दर्शकाची भूमिका निभावली, इंडस्ट्री कोट्यावधी भारतीयांनी उभी केली आहे। या ट्विटमध्ये दादासाहेब फाळक्यांचा चुकीचा उल्लेख केल्याने कंगनावर ट्रोल होण्याची वेळ आली आहे। अतिघाई आणि संकटात नाही आपल्याकडे असं म्हटलं जातं आणि कंगनाच्या बाबतीत देखील आता तेज घडताना दिसतंय। घाईघाईत केलेलं हे ट्विट आता तिच्या अंगलकट येणार आहे असं दिसतंय। ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com।